विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून वातावरणातील उष्मा वाढू लागलाय, त्यामुळे नागरिक हैराण झाले असून अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे गारवा वाढविणाऱ्या फळांची मागणी देखील वाढली आहे. विशेष करून कलिंगड, खरबूज, द्राक्षे या फळांची मागणी वाढली आहे. तसेच चाकरमान्यांची पावले शीतपेयाच्या दुकानाकडे वळू लागली आहेत. उष्णतेचा पारा सातत्याने वाढत असल्यामुळे नागरिक त्रस्त झालेत. उष्णतेची लाही कमी करण्याकरिता शीतपेय दुकानात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दर काहीसे वाढले असले तरी मागणी कायम आहे. कालाकट्टा, जलजीरा, लस्सी, ताक, आईस्क्रीम यास ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळते. गेल्या 10 दिवसांपासून बाजारपेठेत कलिंगडची आवक वाढली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला राज्याबाहेरील कलिंगडांची आवक मोठ्या प्रमाणात होत असते. त्यात कर्नाटक, तामिळनाडू आणि रायपूर येथील विविध प्रकारचे कलिंगड बाजारात दिसतात. काही ठिकाणी पेण्यातील कलिंगडही दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत कलिंगडाचे दर 10 ते 15 रुपयांनी वाढले. उष्णतेचा वाढलेला पारा आणखी महिनाभर राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.